सगळे अच्छा मौनाबद्दल बोलत आहेत तर मौनाबद्दल मी जास्त नाही बोलू शकत कारण मला असं वाटतं की मी बरीच शांतच असते. म्हणजे कदाचित माझा स्वतःशी संवाद किंवा माझ्या वयाचं पण फरक पडत असेल ते लहान आहेत त्यामुळे कदाचित मला ते तेवढ्या वर्षाच्या ह्याच्यात तसं किंवा बाकीच्या परिस्थितीमुळे मी बरीच अशी एकटी असते. पण मला एक इथं मौन पाळेलचं मला एक हे जाणवलं की एरवी कसं मी गप्प असली किंवा मी कोणाशी संवाद जास्त नसली साधत तरी इतर बोलत असतात एकमेकांशी आणि ते मी एन्जॉय करत असते. म्हणजे मी स्वतः नाही बोलली तरी मला त्यांचं ते हसणं किंवा एकमेकांशी बोलणे किंवा जे काय असतं ना ते खूप आवडतं. ते मी आज मिस केलं की कुणीच कोणाशी बोलत नाही तर त्यामुळे मग एकटेपणा आपोआप आला तो. तर तो एक माझा वेगळ्या प्रकारचं मौन मी मला अनुभवायला मिळालं. आणि आजच्या दिवसापेक्षा पण मागचे 2 दिवस मला खूप आवडलं. म्हणजे आजचा पण आवडला पण आज मला सगळं ते सगळे शांत शांत होते त्यामुळे ते जरा बोलण्यासारखं माझ्याकडे काय. बरोबर हां त्यामुळे मला मागचे 2 दिवस ह्याच्यासाठी आवडले की रेषांचा जो प्रवास सर मगाशी म्हणाले तर मला खरंच त्या रेषा कशा म्हणजे का शोधायला असं ते एक काय म्हणतात ते हुरहुर आता लागलेली आहे. म्हणजे आता मला वाटतं माझ्या हातात असतं स्केचबुक तर ते बहुतेक तो रेषाचा प्रवास आता अखंड चालेल. आणि फक्त त्याच्यात काय काय सुधारणा असायला हव्या मला सगळ्याच सरांनी असं म्हणजे प्रत्येक जे जे माझे त्यात काही कमी राहिल्या होत्या त्या सगळ्या सांगितल्यात आणि त्या मी बऱ्यापैकी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली थोडंफार विसरायला होतं कदाचित विसरेन तर मी परत परत त्रास देईन तुम्हाला की मी हे विसरले मला परत सांगा म्हणून. आणि सगळाच अनुभव छान होता खरं तर. म्हणजे इथे येण्यापासून ते हे गाव गावातल्या घरांची बांधणी मला खूप आवडली. म्हणजे कोकणातली टिपिकल घरं म्हणतात पण ही एकदम पद्धतशीर आहेत. म्हणजे जसं नवी मुंबईत आमचं पद्धतशीर शहर आहे तसं ही पद्धतशीर गावं बांधलेली आहेत कशी पण नाही हे. हां म्हणजे बऱ्यापैकी हे येत नाही तर कोकणातली गावं म्हणजे अशी कुठे पण ते असं हे वगैरे असतात तर तसं नाही आहे. ते मला एक छान वाटलं. शिवाय सारवलेल्या जमिनीचा स्पर्श मला खूपच म्हणजे सहावा असा वाटत होता तो कदाचित आजपासून तो मिस करू. आणि हां गरम पाणी नुसतं गरम पाणी नव्हतं रे नेहमी आपण ह्याचं गिझरचं पाणी वापरतो तर त्यात तो एक जो चुलीवरच्या पाण्याचा जो एक स्वाद नाही हे काय म्हणतात त्याला वास एक सुगंध असा येतो ना तो मिस होणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या आहेत ज्या आता ह्या 3 दिवसात भरपूर मिळवल्यात आम्ही आणि त्या मी मिस करणार आहे. तेवढ्याच छोट्या छोट्या द्यायच्या होत्या, जास्त नाही देऊ शकत होते. म्हणजे म्हणण्यासाठी छोट्या असतात पण त्याचा आनंद मोठा असतो तर त्या दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.